नमस्कार, मी तुषार गिटार गाणीमध्ये आपलं स्वागत करतो. सिरीज चालू आहे किशोर कुमारची, सगळ्यांना माहीत असेल. नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा. कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्ही सदस्य झाल्यावर तुम्हाला समजणार आहे आणि एक एक मेसेज येत राहणार आहेत. आपल्याला लॉकडाऊनमध्ये गाणी बसवायची आहेत. जगभर कोरोनाचं महामारीचं संकट चालू आहे. आपण समर्थपणे सगळेजण तोंड देतोय. सगळ्यांना शुभेच्छा. धाडसानं तोंड देऊ आणि या कोरोनाला हरवू. आणि जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत सगळी किशोर कुमारची जास्तीत जास्त भरपूर गाणी आपण याच्यावर गिटारवरती बसवू. ओके, आज आपण गाणं करायचं आहे एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई. अजनबी सिनेमातलं गाणं आहे. 1974 सालची मूवी आहे आणि त्याला म्युझिक दिलेलं आहे ग्रेट ग्रेट आर डी बर्मनी. आपल्याला नेहमीप्रमाणे सुरुवात करायची, पहिल्यांदा बघायचे कॉर्ड कोणते आहेत, कॉर्ड्स नंतर आपल्याला बघायचं आहे स्ट्रमिंग पॅटर्न काय आहे, आणि तिसरं म्हणजे गाणं कसं उचलायचं आहे की म्युझिकच्या आधी नंतर का बरोबरीनं. ओके, तर त्याला सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा कॉर्ड्स बघू. जी मेजर, सी मेजर, ए मेजर, डी मेजर, ह्या चार कॉर्ड तर फॅमिलीतल्या कॉर्ड्स आहेत. एकाच फॅमिलीतल्या कॉर्ड आहेत, पण एक ऑफ कॉर्ड आहे पाचवी जी या फॅमिलीतली नाही पण लागणार आहे आपल्याला, ती आहे ए मेजर. आलं लक्षात? मागच्या व्हिडिओजमध्ये मी ह्या कॉर्ड सगळ्या कशा पकडायच्या दाखवलेल्या आहे, तुम्ही एकदा जरूर बघा. एक दोन मिनटाचं काम आहे, एकदा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन रिवाइंड करून पहिल्या 20-30 सेकंदातच तुम्हाला कशा कॉर्ड्स पकडायच्या ते समजून जाईल. ओके, तर ह्या झाल्या कॉर्ड्स. स्ट्रमिंग पॅटर्न, सोपा स्ट्रमिंग पॅटर्न आहे. डाऊन डाऊन अप, अप डाऊन अप, डाऊन डाऊन अप, अप डाऊन अप. ओके, कॉर्ड समजल्या, स्ट्रमिंग पॅटर्न समजलं, नीट लक्ष देऊन ऐका की मी गाणं कुठं उचलतो बरोबर. ठीक आहे, नेहमीप्रमाणे आपले पहिले 2-3 स्ट्रोक देऊ म्हणजे आधाराला, गाईडला, गाईड म्हणून उपयोगाला पडतात. वास्तविक जेव्हा प्रॅक्टिस होती, जेव्हा एकदम एक्सपर्टीज मिळते, तेव्हा काही गरज नाही. तेव्हा आपल्याला गुणगुणत गाणं सुरुवात केलं आणि पटकन कॉर्ड्स उचलल्या तरी चालतात. पण आता एक आपलं नेहमीच्या गणितानुसार आपण पहिल्यांदा सुरुवात करू. एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई, फिर क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई. एक अजनबी जी मेजर हसीना से सी मेजर यूं डी मेजर हो गई, फिर क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई. समझ लो, जी मेजर, सी मेजर, डी मेजर या तीन कॉर्ड्स मध्येच पहिलं मुखडा कंप्लीट झालेला आहे. आता कडव्याला घेऊ. कडव्याला ए मायनर लागणार आहे, ए मेजर पण लागणार आहे आपल्याला. ओके, वो अचानक आ गई यूं नजर के सामने, जैसे निकल आया घटा से चांद. लक्ष्य देऊन बघा. दिन में रात हो गई
समझला चेहरे पे जुल्फे बिखरी हुई थी डी मेजर दिन में रात हो गई सी मेजर डी मेजर पर एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई समझ लो सोपा है शंका वाटली कमेंट बॉक्स मध्ये लिहा विचारा काही सजेशन्स असतील तरी सांगा काही चुकला असेल तरी बिंदास द्या आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट जसं की मागच्या व्हिडिओमध्ये जसं किशोरदांबद्दल थोडीशी माहिती सांगितली तशी आज पण जाता जाता एक छोटीशी माहिती तुम्हाला देतो गंमत बघा किशोरदांचा जन्म झाला 1929 साली 4 ऑगस्ट 1929 साली जन्म झाला खरा खांडव्यामध्ये पण नंतर ते मुंबईला येऊन स्थायिक झाले किशोरदा आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार यांच्यामुळं त्यांना पहिल्यांदा ॲक्टिंगची संधी मिळाली सिनेमामध्ये गायक म्हणून नाही आणि कधी 1946 साली 1929 सालचा जन्म 1946 साली म्हणजे भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधी किशोरदांनी मूवीमध्ये पहिल्यांदा काम केलं आणि खरं गाणं जे गायलं शिकार पहिला पिक्चर त्यांचा ज्याच्या ज्या मूवीमध्ये त्यांनी काम केलं अशोक कुमार यांच्याबरोबर तो शिकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाणं गायलं तो पिक्चर जिद्दी या पिक्चरमध्ये त्यांनी पहिल्यांदा गाणं गायलं आणि तो पिक्चर बरोबर स्वातंत्र्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 1948 साली म्हणजे 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी 1946 साली किशोर कुमार सिनेमामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले मुंबईला येऊन स्थायिक झाले 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 साली बरोबर किशोरदांनी सिनेमामध्ये पहिलं गाणं म्हणलं मरने की ख्वाहिश क्यू रखू जिद्दी सिनेमामधलं तर जरूर माहिती घ्या काही शंका वाटली तर विचारा आणि पुढच्या वेळेलाही आपण सिरीजमध्ये किशोरदांच्या सिरीजमध्ये नवीन गाणी अपलोड करत राहतोय तुम्ही काही सजेस्ट करा कुठली गाणी आवडत असतील कुठली करायची इच्छा असेल तुम्हाला कुठली बनवायची असतील कॉर्ड्स शक्यतो सापडत नसेल आपण ट्राय करू मी स्वतः तुमच्याबरोबर ट्राय करीन आणि आपण बसवूच बसू लॉकडाऊन आहे करोना आहे सांभाळून राहा घरी राहा सेफ राहा लवकरात लवकर करोनाला हरवू आणि आपण बाहेर पडू ओके ऑल दी बेस्ट थँक्यू